नमस्कार अग्रोवॉनच्या अग्रो बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात ठळक बातम्या. घाऊक बाजारातील कांद्याच्या किमतीत प्रति किलो मागे 10 रुपयांची घट. नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून कांदा लिलावावर बहिष्कार. यंदा बांगलादेशात सुमारे 30 लाख कापूस गाठींची निर्यात होण्याची शक्यता आणि बफर स्टॉकमधील 1/4 कांद्याचं ओलाव्यामुळे नुकसान. आता पाहूयात सविस्तर बातम्या. घाऊक बाजारातील कांद्याच्या किमतीत प्रति किलो मागे 10 रुपयांची घट झाली आहे. कांद्याच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमधील बाजारांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. सरकारनं कांद्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी स्टॉक लिमिट लावली आहे. परिणामी किमती कमी होण्याच्या भीतीनं शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केल्यानं आवक वाढून दरावर याचा परिणाम झालाय. केंद्र सरकारनं शुक्रवारी कांद्यावर साठा मर्यादा लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील घाऊक कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सोमवारी लिलावावर बहिष्कार घातलाय. देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावातील व्यापाऱ्यांनी सांगितलं की स्टॉक लिमिटचा कांदा आयातदारांना फायदा होतो. स्टॉक लिमिटच्या निर्णयामुळे आपल्याकडील साठवलेल्या संपूर्ण कांद्याची विक्री होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करू शकत नसल्याचं या व्यापाऱ्यांनी म्हटलंय. त्यामुळे स्टॉक लिमिटच्या मर्यादेचं उल्लंघन होऊ नये या भीतीनं व्यापारी कांद्याची खरेदी करण्याचं टाळत असल्याचं नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितलंय. ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठकीचं आयोजन केलंय. साखर संघाचे अध्यक्ष संचालक व राज्यातील सुमारे 7 ऊसतोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीला आमंत्रित करण्यात आलंय. बैठकीत ऊस तोडणी कामगारांच्या तोडणी दरात किती वाढ होते हे पाहण्यासाठी कारखानदारांचंही बैठकीकडे लक्ष लागलंय. भारतीय कापसाचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून बांगलादेश समोर आलाय. यंदा बांगलादेशात सुमारे 30 लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. याशिवाय गेल्या 5 ते 7 वर्षात चीननं बांगलादेशातील वस्त्रोद्योगात गुंतवणूक वाढवल्याची माहिती देखील दिली आहे. चीननंतर बांगलादेशातील कापड उद्योग मोठा आहे. जगात उत्पादित होणाऱ्या कापडात 52% कापड पॉलिस्टरचं असतं. पॉलिस्टर व इतर कापडाचं उत्पादनही बांगलादेशात घेतलं जातं. बफर स्टॉकमध्ये असलेल्या 1 लाख टन कांद्याच्या 1/4 कांद्याचं ओलावळ्यामुळे नुकसान झाल्याची शक्यता आहे. म्हणजेच यातील जवळपास 25,000 टन कांदा खराब झालाय. नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक KSK चड्डा म्हणाले की कांदा जवळपास 3 महिने टिकतो. यानंतर तो खराब होण्यास सुरुवात होते. नाफेडनं हा कांदा खरेदी करून जवळपास 6 ते 7 महिने झाले असल्यानं हा कांदा खराब होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. सध्या जगभरातून सेंद्रिय अन्नाची मागणी वाढती आहे. अशात काश्मीर कृषी विभागानं पहिल्यांदाच श्रीनगरच्या लाल मंडीमध्ये पूर्णपणे सेंद्रिय भाजीपाला बाजार सुरू केलाय. या बाजारामुळे उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून तरुणांनाही या माध्यमातून रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. रासायनिक फवारण्या करून पिकवलेल्या भाज्यांच्या तुलनेत आरोग्याच्या दृष्टीनं चांगले असल्याने ग्राहकाच्या सेंद्रिय भाजीपाल्याला अधिक पसंती देत आहेत. सध्या नैऋत्य मान्सून संपूर्ण देशातून बाहेर पडण्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण झालंय. तसंच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात नैऋत्य मान्सून हा उत्तर महाराष्ट्रातून तर संपूर्ण देशातून 28 ऑक्टोबरपर्यंत बाहेर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याचवेळी ईशान्य मान्सून हा दक्षिण भारतात म्हणजेच तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुडुचेरी सारख्या राज्यातील काही भागांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात जे नुकसानग्रस्त आहेत त्यांना ठाकरे सरकारनं 10,000 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत अपुरी आहे. एवढ्यानं शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा आणि राज्यातील विरोधी पक्षानं त्यासाठी पुढाकार घ्यावा असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकसानग्रस्तांसाठी 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. मात्र ही मदत अपुरी असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. देशातील हरभऱ्याच्या जवळजवळ सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये हरभरादारांना उतरती कळा लागल्याचं चित्र आहे. मागील 3 आठवड्यांमध्ये बिकानेर, दिल्ली आणि अकोला बाजारांमध्ये सरासरी 200 रुपयांची घट झाली आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये 6 ऑक्टोबरला हरभऱ्याला 5,441 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र शुक्रवारी हे दर 5,222 रुपयांवर आले आहेत. तसंच दिल्ली बाजारात 9 तारखेला 5,634 रुपयांच्या उच्चांकावर असलेले दर 23 तारखेपर्यंत हळूहळू 5,335 पातळीवर उतरलेत. महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नसून अकोला बाजारात 6 ऑक्टोबरला 5,600 असलेले दर 23 ऑक्टोबरला मात्र 5,300 आसपास रेंगाळत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून पुढील उपचारांसाठी त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याबाबतची माहिती अजित पवार यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेल असं अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.
ऍग्रो बुलेटिन मध्ये आज इथेच थांबूया. अधिक अपडेट्स साठी ऍग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.